लोकसभेचा गुलाल आता उधळून झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत. लोकसभेला खऱ्या अर्थानं दोनच नेत्यांनी मैदान गाजवलं, एक म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी. त्यानंतर लोकसभेचा निकाल लागला आणि राज फॅक्टर आणि वंचित फॅक्टर हे दोन्हीही फॅक्टर फ्लॉप गेले असं अनेक न्यूज मीडियावाल्यांनी दाखवलं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला 41 लाख मतं मिळाल्याचा आकडा समोर आला आणि थोड्या बहुत प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं असं मग विश्लेषक सांगू लागले. मात्र मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा वंचित फॅक्टर आणि राज ठाकरे यांचा लावरे दे व्हिडिओ असे दोन्हीही फॅक्टर लोकसभेला यशस्वी ठरलेले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सभांमधून प्रभावित होणारा जो मतदार होता, जो वर्ग होता, तो काँग्रेस विरोधी आणि भाजपा विरोधी होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि थोडक्यात राज ठाकरे यांच्या सभांमधून प्रभावित होणारा वर्ग म्हणजे मनसेचा किंवा राज ठाकरे यांचा चाहता. आणि मग लोकसभेला मनसेचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नसल्यामुळं आणि मनसेचा जो मतदार होता, मनसेचा चाहता जो वर्ग होता, राज ठाकरे यांच्या सभांमधून प्रभावित होणारा जो वर्ग होता, त्याला काँग्रेसही नको होती, त्याला भाजपही नको होता आणि त्यामुळं त्या वर्गाने वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं असावं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की लोकसभेला राज फॅक्टर आणि वंचित फॅक्टर फ्लॉप गेला किंवा अपयशी ठरला असं मुळीच म्हणता येणार नाही. किंबहुना वंचित बहुजन आघाडीला जे काही मताधिक्य मिळालेलं आहे, 41 लाखापेक्षा जास्त मतदान वंचित बहुजन आघाडीला झालेलं आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला तरी अपयश आलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. आता महाराष्ट्राची विधानसभा तोंडाशी आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांची देखील भेट झाली आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन समीकरण आपल्याला बघायला मिळणार का अशी चर्चा आहे. राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार की महाराष्ट्रामध्ये आणखी एखादी तिसरी आघाडी आपल्याला बघायला मिळेल, या संदर्भात बोलताना मनसेचे काही अधिकारी सांगतात की राज ठाकरे तूर्तास तरी स्वबळावर लढण्याचा विचार करत आहेत. ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डी यांनी स्वतःच्या पक्षाला काँग्रेस आणि भाजपापासून समान अंतरावर ठेवलं आणि स्वबळावर स्वतःची एक जागा निर्माण केली, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस सोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जर चर्चा करायची असेल तर ती आता समान पातळीवर होईल. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या स्टेटमेंटवरून स्पष्ट होतं की वंचित बहुजन आघाडीला जर बोलणी झाली तर कमीत कमी 50% जागा प्रकाश आंबेडकर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मागतील. तूर्तास तरी दोन्हीही पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे विधानसभेला स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. मात्र राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा काहीही नेम नसतो. तुम्हाला काय वाटतंय, वंचित बहुजन आघाडीनं आणि मनसेनं स्वबळावर विधानसभा लढवावी की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावं किंवा मनसेनं आणि वंचित बहुजन आघाडीनं एकमेकांसोबत युती करावी? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. लवकरच घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.